आज थोडंसं दुपारचं ऊन आहे, इथं मंडप नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या आया बहिणी उन्हात बसलाय, त्याची पण खंत मला आहे. 288 जागरूक जर लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर विचारलं गेलं तर आपल्या निलेश लंके हे एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे. तुमचा आमदार कोण निलेश लंके पारनेरला खूप चांगलं काम करतोय, त्याच्याकरता आमचा फुलना फुलाची पाकळी भरून चेक. आधुनिक श्रावण बाळ आहे, त्या श्रावण बाळांनी कसं त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काम केलं तसं आपल्या आई करता एकनाथराव शिंदेंनी जाहीर केली, त्याच्यामधनं देखील आम्ही मुलींना जवळपास 1,00,000 रुपये कसे मिळतील ह्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विधिमंडळातील माझे सहकारी निलेश लंकेजी, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पाटील, बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, बापू शिर्के, गंगाराम बेलकर, अर्जुन भालेकर, नितीन अडसूळ, सुदाम पवार, अशोक गुले, बाळासाहेब खिलारी, राहुल झावरे, धनंजय गाडे, मारुती रेपाळे, डॉक्टर बाळासाहेब कावरे, अजित कदम, राणीताई लंके, उमाताई बोर्डे, दीपकराव पवार, सचिन पठारे, अनिल गंदाकते, ताराचंद मस्के, कारभारी पोटदन, शरद नवले, पारनेर आणि माझा नगर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील उपस्थित असणारे सर्व आमचे हितचिंतक, सर्व कार्यकर्ते, विशेषतः या नवरात्राच्या काळामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या महिला भगिनी, आमच्या मुली, त्याचबरोबर पत्रकार मित्र, सर्व हे कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पाडण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला ते सगळे कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालपासून नवरात्र सुरू झालेली आहे आणि या काळामध्ये आई मोठा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आज इथं आपण सगळेजण जमलो आहे. सर्वप्रथम आई मोठा देवीच्या चरणी मी अभिवादन करतो. मला निलेशनी सांगितलं की दादा जरी सोमवारचा दिवस असला तरी आम्ही गेले अनेक वर्ष माझ्या भागातल्या आया बहिणींना मोठा देवीचं दर्शन व्हावं म्हणून नवरात्राचा पहिला दिवस सुटला की दुसऱ्या दिवशीपासून 7 दिवस दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत 7 दिवस वेगवेगळ्या भागातल्या आया बहिणींना आम्ही तिथं घेऊन जातो. तिथं व्यवस्थितपणे त्यांचं दर्शन कसं घडेल हे आम्ही पाहतो आणि दुपारचा त्यांना नाश्ता सहसा तर महिलांना माझ्या नवरात्राच्या काळामध्ये उपवास असतो आणि अशा पद्धतीचं एक चांगलं काम, एक उत्तम अशा प्रकारे पुण्याचं काम आमचा निलेश आणि त्याचे सगळे सहकारी करताय. आई मोठा देवी ही नवसाला पावणारी अशी आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आई मोठा देवीला सध्या महाराष्ट्र राज्यावर काही भागावर दुष्काळाचं संकट आहे ते दूर कर अशा प्रकारचं साकडं घालतो. कारण आत्ता मी येताना कर्जत परिसरातनं माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये येत असताना काही भागामध्ये उशिरा थोडासा पाऊस पडल्यामुळं काही भागात परिस्थिती बरी आहे परंतु बऱ्याचशा भागामध्ये परिस्थिती फार गंभीर आहे. शेवटी पाऊस काळ चांगला असेल तर आपलं शेतकऱ्याचं, बळीराजाचं, माझ्या आई वडिलांचं वर्ष चांगलं जात असतं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं साकडं नवरात्राच्या काळामध्ये मी मोठा देवीला त्या ठिकाणी घातलेलं आहे. अहमदनगर जिल्हा तसं बघितलं तर फार पसरलेला जिल्हा, माझा आजोळ असल्यामुळं मला लहानपणापासून अहमदनगर जिल्ह्याची फार बारकाईनं माहिती आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखणारा माझा कर्ज, जामखेड, पारनेर, नगरचा भाग असा बराचसा आपला भाग दुष्काळी भागामध्ये मोडतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कष्ट घेण्याचं काम माझा शेतकरी करतच असतो. त्याच्यामध्ये प्रशासन त्याच्यात चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करत असतं परंतु पाणी हा एक अविभाज्य अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा भाग आहे आणि पाणी जर नसेल तर काय आपल्याला त्रास होतो हे वेगवेगळ्या दुष्काळाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात, चारा डेपो द्यावे लागतात, टँकर द्यावे लागतात, आया बहिणींचे अतिशय ससे उलपट होते आणि तशामुळं तसं संकट होऊ नये. मी आत्ता सकाळी येताना उजनीवरून आलो, उजनी फक्त 60% भरलं. खरं दरवर्षी उजनी आपलं 100% भरतं
त्याचं एक समाधान आपल्याला असतं. कुकडीची वरची पाच धरणं आणि गोड धरण भरलं की त्याचाही थोडाफार फायदा आपल्याला सगळ्यांना होतो. तुमचं माझं निळवंडे भंडारदारा आणि ह्याच्या पद्धतीची मुळा ही धरणं भरल्यानंतर नगर जिल्ह्या आजूबाजूच्या भागाला पण एक चांगल्या प्रकारची मदत होत असते. काही भागातली धरणं बऱ्यापैकी भरलेली आहेत, परंतु काही भागामध्ये मात्र धरणांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही आपल्याला मोठा देवीला साकडं जे घालण्याचं कारण म्हणजे मातेच्या आशीर्वादानं पाण्याचं संकट जर दूर झालं तर हे सगळे माझे भाविकांची श्रद्धा. आणि म्हणूनच लाखो लोक दरवर्षी ही मोठा देवीच्या यात्रेला भक्तिभावाने जातात. आमचा लोकप्रिय आमदार निलेश तर दरवर्षी सर्व माझ्या आया बहिणींना ही यात्राच्या निमित्तानं दर्शनाची सोय करून देत असतो. हे काम मोठा देवीच्या सेवेच्या भावनेतनं तो करतो आणि हीच सेवाभावाची भावना आई मोठा देवीचे आशीर्वाद त्याला लोकसेवेचं त्याचं कार्य पुढे नेण्याचं बळ देत असतात. आता मी थोडासा लवकर आलो, मी त्याच्या आई वडिलांना भेटलो, त्यांच्या कुटुंबियांना भेटलो, तेव्हाही बाकीची थोडीशी मी विचारपूस केली. येताना आम्ही वेगवेगळे प्रकारचे काही कार्यक्रम पण घेतले ज्याचा उल्लेख निलेशनी केला. मित्रांनो, अनेक वर्ष माझ्या महाराष्ट्रातली जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देते, पाठिंबा देते, प्रेम करते आणि त्याच्यामुळे सरकारमध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करण्याची संधी मला मिळत असते. माझा एवढीच भावना आहे, माझा एवढंच मनापासूनचा प्रयत्न आहे की माझ्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना त्यांचे विकासाचे प्रश्न सुटावेत. जसा निलेशने उल्लेख केला, निलेशला तुम्ही जवळपास 4 वर्षापूर्वी निवडून दिलं, साधारण 1100 कोटी रुपयाची कामं आम्ही आत्तापर्यंत केली. मी आज तुम्हाला सगळ्यांना आया बहिणींना सांगतो, अजून 1 वर्ष बाकी आहे, राज्याचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे आहे. मी निलेश ज्यावेळेस निवडणुकीला जाईल आणि मी त्याच्याकरता मतं मागायला येईल त्यावेळेस ह्याच पारनेर तालुक्याला दाखवून देईल की त्याच्या 5 वर्षाच्या काळात 1500 कोटी रुपयाची कामं माझ्या पारनेर तालुक्यामध्ये झालेली आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ. कारण शेवटी लोकांचे प्रश्न सुटले, लोकांच्या अडचणी दूर झाल्या. तिथं आया बहिणींचे काही प्रश्न असतात, आज पण मला निवेदन दिले की बाबा दादा हे प्रश्न त्याच्यात मार्गी लावा. आणि आम्ही लोक पदावर बसतो ते काही आम्ही सत्तेला हपापलेलं नाही आहे, ताम्रपट तर जन्माला घेऊन कुणीच आलेलं नाही आहे. मिळालेलं पद आणि मिळालेली सत्ता, आज थोडंसं दुपारचं ऊनही इथं मंडप नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या आया बहिणी उन्हात बसलाय त्याची पण खंत मला आहे. परंतु काही गोष्टी तुम्हाला बोलून दाखवल्या पाहिजेत आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये देखील निलेशच्या भागामध्ये ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न हा मी आणि माझे सगळे सहकारी मग भुजबळ साहेब असतील, त्याच्या संदर्भात हसन मुश्रीफ असतील, दिलीप वसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, आदित्य तटकरे असतील, आम्ही सगळेजण मिळून त्याबद्दलचं काम त्या ठिकाणी करत राहणार आहोत. दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो बघा कुठली कामं मार्गी लागली, कुठली कामं मार्गी लागायची राहिलेली आहेत. आता आज तुमच्या पुढे यायच्या आधी आम्ही महावितरणच्या RDSS या योजनेच्या कामाचा शुभारंभ केला. जवळपास 40 कोटी रुपयाची योजना आहे. काय योजना आहे? LT आणि HT लाईन ही 278 किलोमीटर आपल्या पारनेर तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतोय. 100चं रोहित्र आपण ज्याला DP म्हणतो त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात, मराठीमध्ये त्याला रोहित्र म्हणतात. आणि त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, कुठं 65 आणि मग तिथं काही वेळेस लोड येतो, आमच्या ट्रीप होतात मोटारी, आमच्या शेतकऱ्याला पाणी घेता येत नाही आणि म्हणून हे सगळे ट्रान्सफॉर्मर 100चे करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्याकरता माझ्या पारनेर मतदारसंघात पारनेर आणि नगरचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये 333 ट्रान्सफॉर्मर आपल्या निलेशच्या प्रयत्नामुळं त्याच्या पाठपुऱ्यामुळं त्या ठिकाणी होत आहे. आणि 3 फेजचं 5 वायर आपण लघुदाब वाहिनीचे 310 किलोमीटर त्या ठिकाणी टाकतोय. अशा प्रकारे 40 कोटी रुपयाचं हे काम, ह्याच्यामुळं काय होणार आहे? तुम्ही म्हणाले कशाला सांगतो अजित पवार तू, ह्याच्यामध्ये वाडी वस्तीवर जे ग्राहक शेती वाहिनीवर आहेत त्यांना गावठाण वाहिनीवर स्थलांतरित करून अखंड वीज पुरवठा. आता काय होतं, आठवड्यातले 7 दिवसामध्ये 4 दिवस तुम्हाला दिवसा मिळते
तीन दिवस रात्री मिळते, कधी चार दिवस रात्री मिळते, तीन दिवस दिवसा मिळते, त्याच्याऐवजी अखंड वीज तुम्हाला मिळाली पाहिजे। आणि सदर योजनेचे फायदे माझ्या पारनेर तालुक्यातील सुपा, पारनेर, वाडेगव्हाण, भाळवणी, कानूर पठार, टाकळी, ढोकेश्वर आणि दर्जिरे या परिसरातील शेतीवाहिनीवरील वीज ग्राहकांना होणार आहे। अशा प्रकारचा प्रयत्न एक तुमचा मुलगा म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, या नात्याने निलेशचं त्या बाबतीमध्ये काम चाललेलं आहे आणि ही कामं मार्गी लागली पाहिजे। उद्याच्याला सत्ता नसली तर असं म्हणून चालत नाही की बाबा आपली सत्ता नाही, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही। लोकांना माझ्या वाडी वस्तीवरचे, माझ्या गावातले, माझ्या तांड्यावरचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना असते आणि म्हणूनच ही सगळी कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा। आम्ही 288 आमदार संपूर्ण महाराष्ट्रातनं निवडून गेलेलो आहे, परंतु जागतिक एकंदरीतच 288 जागरूक जर लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर विचारलं गेलं तर आपल्या निलेश लंके हे एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे। तो आमदार नसताना देखील तो लोककार्य करत होता, ते पाहूनच त्याला लोकांनी पाठबळ दिलं, आम्ही लोकांनी त्याला जवळ केलं। आम्हालाही वाटलं की असा एक सहकारी माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये असलं पाहिजे। आज आमदार झाल्यापासून त्यानं लोकांच्या लोक कार्य करण्याचा धडाका लावलेला आहे। तो पाहून त्याची आमदार म्हणून आपण सर्वांनी केलेली निवड किती सार्थ आहे हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे। करोनाचा काळ उभ्या जगाने अनुभवला, कधी कुणाला वाटलं नव्हतं की असा काही आजार येईल आणि माणसं त्या आजारामध्ये स्वतःचा जीव सोडतील, परंतु संपूर्ण जगाला त्या करोनाने अक्षरशः नको नको करून टाकलेलं होतं। आणि त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या मतदारसंघातल्या आया बहिणींचा जीव वाचला पाहिजे, कच्च्या बच्चांचा जीव वाचला पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांचा जीव वाचला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही। मी अनेकदा त्याला म्हणायचो, अरे तुझी आधीच अंगकाठी बारीक आहे, उद्याच्याला तुला करोना झाल्यावर तुला कुणीच बघायचं, पण तो म्हणायचा नाही दादा मला लोकांचे आशीर्वाद आहेत। आणि त्यानं रातोरात त्या काळामध्ये करोनाच्या साठी 1000 बेडचं रुग्णालय सुरू केलं, दिवस रात्र एक करून तो त्या रुग्णसेवेमध्ये व्यस्त होता। माझ्या पुण्यामधनं देखील लोक मला, मी तिथं असताना चेक द्यायचे आणि म्हणायचे दादा तुमचा आमदार कोण निलेश लंके पारनेरला खूप चांगलं काम करतोय, त्याच्याकरता आमचा फुलना फुलाची पाकळी म्हणून चेक। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं त्याला काही मदत मिळाली आणि या सर्वांसाठी लागणारी ऊर्जा त्याला कुणामुळं मिळाली तर आई मोठा देवीच्या आणि आपल्या भाविकांच्या आशीर्वादामुळं हे सगळं आमच्या निलेशला मिळत गेलं। सर्वसामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबातनं एका माझ्या शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेला हा निलेश निवडणुकीच्या राजकारणात निवडून येतो आणि आमदार बनतो हे साधं काम नाही, मात्र सुरुवातीपासून जे लोक लोककार्याचा वसा घेतात त्यांच्या मागं लोक मजबूतीनं उभं राहतात आणि त्यांचा त्यांना निवडून देतात। राजकारण अनेकदा आमच्यावर, अनेकांच्यावर घराणेशाहीची टीका होती किंवा तुमच्या घरामध्ये राजकारण आहे त्याची संधी तुम्हाला मिळाली, मात्र मी ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगू इच्छितो, निलेश लंकेसारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो। हेच माझं अशा या घराणेशाहीच्या जे काही आरोप आहे त्या आरोपाला उत्तर आहे। निलेश अनेक उपक्रम राबवत असतो, माझ्या मुलींना सायकलीचं वाटप असेल, युवकांच्यासाठी रोजगार मिळावे, माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये MIDC आहे, सतत माझ्याकडे येतो की दादा अजून माझ्या भागामध्ये MIDC वाढली पाहिजे, अजून नवीन नवीन कारखाने आले पाहिजे, माझ्या भागातल्या मुलांना मुलींना हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असतो। लोकांच्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, झटणारा आमदार म्हणून त्याची ओळख आहे। मी आता बघत होतो पोस्टरवर अनेक प्रकारचे
त्याला उपमा लोकनेता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देण्याचं काम कार्यकर्ते करतात, परंतु निलेशची लोकांच्याबद्दल असणारी बांधिलकी, आपुलकी, जिव्हाळा, त्याचबरोबर त्याला स्वतःला देखील आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान आहे. इथं येणारा बहुसंख्य भाविक हा बहुजन समाजातून येतो आणि मी गेल्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्तेत असण्याचं सूत्र व कशाकरता मी हा निर्णय घेतला तर वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा, हे मी सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मांडण्याचं काम करतोय. इथं येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील भाविकांना लागणाऱ्या सर्व सोयी सुखसोयी उपलब्ध करून देण्याच्या करता आम्ही तत्पर असू हे माझं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे. सर्व सामान्य भाविक हा मोठ्या कष्टानी आणि श्रद्धेनी देवाकडं साकडं घालायला जातो, त्यास धार्मिक पर्यटन सुद्धा याच निमित्तानं होतं. म्हणूनच अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवणं हे आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं काम आहे आणि याच्याकरता आपला लाडका आमदार निलेशच्या रूपाने सतत झटत असतो याचा मला अभिमान आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, असेच निलेशच्या आणि त्याच्या मार्फत आमच्या सर्वांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभे करावेत ही मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. मित्रांनो, एकंदरीतच निलेशने वेगवेगळी कामं मला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातले अनेक कामं, पर्यटनाला निधी असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारे कानूर पठारचं 16 गावाचा पाणी पुरवठा 40 कोटीची योजना, जामगाव 5 गावं तेजी जवळपास 38 कोटीची पाणी पुरवठा योजना, वाळवणे व 5 गावं 26 कोटीची योजना, गोरेगाव व 3 गावं 23 कोटीची योजना ज्याचा उल्लेख त्यांनी आत्ता भाषणामध्ये केला, उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणं, ते आपलं पारनेरचं ग्रामीण रुग्णालय आता 100 खाटांना आम्ही मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यातनं उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर केलं आहे. जलसंधारणचे बंधारे त्याच्याकरता 38 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. पाझर तलावाच्या दुरुस्तीकरता 17 कोटी 25-15 आत्तापर्यंत 20 कोटी दिलेत, अजून मी त्याला त्या ठिकाणी निधी देणार आहे. अर्थसंकल्पामध्ये बजेट आत्तापर्यंत झालं त्याच्यात त्याला 230 कोटी रुपये दिलेत, पुढं देखील अजूनही अर्थसंकल्प सादर करण्याचा मला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसमुळं मला संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याही काळामध्ये मी तिथं मदत करीन. अशा DPC मधनं असेल, शेतपानंद रस्ते असतील, अल्पसंख्याक विभागातनं असेल, आपल्या पारनेर येथे कोर्ट इमारत बांधण्याच्या करता 42 कोटी रुपये आपण दिलेले आहेत, क्रीडा अंतर्गत व्यायाम साहित्य त्याकरता आपण पैसे दिलेले आहेत. आता क्रीडा खाता आपल्याकडेच आहेत, अजूनच संजय बनसोडेला सांगून तिथं मदत केली जाईल. आणि त्यानं मला सांगितलं की दादा एवढी कामं झालेली असली तरी मी अजून समाधानी नाही आहे, अजूनही माझ्या भागातलं कुकडी उपसा सिंचन योजनेच्या साठी पाणी उपसा परवानगी मिळण्याबाबतचं काम, त्याला निधी मिळणं, कानूर पठार उपसा सिंचन योजना, जातेगाव उपसा सिंचन योजना, पुणेवाडी उपसा सिंचन योजना, राळेगण सिंधी आणि 9 गावांच्या उपसा सिंचन योजना, वर्जिरे शिवडो पाणी योजना, ढवळपुरी येथे नव्याने MIDC, त्याची खरं तर मधी मी उदय सामंत आणि निलेशने मीटिंग घेतली परंतु त्याच्यात काही संरक्षण विभागाचे थोडेसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मी माझ्या आया बहिणींना, पत्रकार मित्रांना आणि माझ्या पार्टनरच्या कार्यकर्त्यांना सांगतो, जे जे आपल्या भागाच्या भल्याचं असेल त्याला काही वेगळी अडचणच असेल तर माझा आणि निलेशचा नाईलाज आहे, परंतु कुठली अडचण नसेल तर आम्ही दोघंही त्याच्यामध्ये अजिबात कुठं थांबणार नाही. पारनेर आणि सुपा येथे BOT तत्वावर आपल्याला बसस्थानक पाहिजे म्हणून त्यानं सांगितलंय. क्रीडा संकुल पारनेरला 40 कोटी रुपयाचं आणि नेप्टी आणि निंबळक येथे 1-1 कोटी रुपये क्रीडा संकुलाला त्यानं मागितलेले आहेत. ढवळपुरी इथे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याची एक त्याची मागणी आहे आणि जलसंधारण विभागाकडनं काही कोल्हापूर बंधारे शासनाकडे प्रस्तावित आहेत त्याही प्रश्न. आणि पारनेर नगरपंचायतीनं सेनापती बापट साहेबांचं एक स्मारक हे एक त्याची मागणी आहे, त्याही संदर्भामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लक्ष घातलेलं आहे. आपल्या तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत या पारनेर मतदारसंघामध्ये निलेशनं ब वर्ग देवस्थान, मळगंगा देवस्थान, निगोज, संत निळो
निळोबाराय महाराज पिंपळनेर कोरठण खंडोबा पिंपळगाव रोठा आणि डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर सदरचं तीर्थक्षेत्र देहू पंढरपूर आळंदी या धर्तीवर समाविष्ट करून त्यास मंजुरी देण्याच्याबद्दलची त्याची मागणी आहे आणि त्याबद्दलचा त्याचा पत्रव्यवहार चाललेला आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका पण चाललेल्या आहेत. हायब्रिड एनुटी अंतर्गत हायवे एकूण 104 किलोमीटर अंतराचे प्रस्तावित आहे आणि आपल्या सुप्याच्या MRDC आहे तिथं ट्रॉमा सेंटर अशी वेगवेगळी बरीच कामं आहेत. ही पण त्याची मित्रांनो मागणी आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असताना सध्या तर आपला जसा मी RR पाटील स्वर्गीय त्यांना आधुनिक गाडगेबाबा म्हणायचो, आधुनिक गाडगेबाबा म्हणून आमदारांचा RRचा उल्लेख व्हायचा, तसा आपला निलेश आधुनिक श्रावणबाळ आहे. त्या श्रावणबाळांनी कसं त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काम केलं तसं आपल्या आई करता आपल्या भगिनी करता हा श्रावणबाळाच्या रूपानं या पाथर्डीतल्या माता मोठादेवी अत्यंत जागृत देवस्थान तिथं तुम्हाला देवदर्शनांना नेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बरं, कुठल्या निवडणुका नाही, काही काही पुढारी काय करतात निवडणुका आल्या की मतं घेण्याकरता त्यांना लोकांची आठवण येत असते, तसं निलेशनी कधी दाखवलेलं नाही आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, त्याचा काही प्रश्न नाही आहे, तो एक महत्त्वाचा वेगळा भाग आहे. पण आपण जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे ह्या पद्धतीनं काम त्याचं चाललेलं आहे. गेल्या वर्षी पारनेर तालुक्यातल्या जवळपास मी SP माझ्याबरोबर आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख मी त्यांना विचारलं, ते म्हणले दादा गेल्या वर्षी 125,000 माता भगिनींना माता मोठादेवीचं दर्शन निलेश लंकेंनी घडून आणलेलं होतं आणि यावर्षी देखील तशाच प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीनं माता भगिनींना आधुनिक श्रावणबाळ हे म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल असं नाही. एक दमदार आमदार म्हणून निलेशची ओळख आहे आणि तशा पद्धतीनं त्याचं काम चाललं आहे. लेक लाडकी ही योजना आत्ताच परवा एकनाथराव शिंदेंनी जाहीर केली, त्याच्यामधनं देखील आम्ही मुलींना जवळपास 1,00,000 रुपये कसे मिळतील ह्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. असे महिलांच्या बाबतीमध्ये महिला बचत गटासाठी लक्षाधीश योजना ही पण आम्ही आणलेली आहे. यंदाच्या दिवाळी तुम्हाला आनंदाची जावो त्याकरता आनंदाचा शिदा ही एक चांगली योजना आम्ही गौरी गणपतीच्या वेळेस पण आनंदाचा शिदा दिला आणि आता दिवाळीकरता देखील 100 रुपयामध्ये आनंदाचा शिदा, त्याच्यामध्ये 100 रुपयात प्रत्येक कुटुंबाला 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, साखर 1 किलो, 1 लिटर खाद्यतेल असं वेगवेगळं आम्ही देतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा हा आम्ही शेतकऱ्यांचा उतरवला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्याचं काम नरेंद्र मोदी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेलं आहे. आत्ता जवळपास 1.5 लाख लोकांची मुला मुलींची भरती ही आपण राज्य सरकारमध्ये करतोय, त्याचंही काम चाललेलं आहे. आत्ता सध्या महाराष्ट्रात काही भागामध्ये अस्वस्थता आहे. वेगवेगळे लोक आरक्षण मागतायत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्ही पुढे चाललोय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे आम्ही नतमस्तक होतो, त्यांचा वारसा आम्ही पुढे नेतोय. मित्रांनो, आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना पण मदत व्हावी ही आमची भावना आहे. पण त्याच्यातून वातावरण खराब होऊन देऊ नका. त्याच्यात पुन्हा OBCंनी काही भूमिका घ्यायची, त्याच्यामध्ये मराठा समाजानी काही भूमिका घ्यायची, आदिवासी समाजानी भूमिका घ्यायची, धनगर समाजानी भूमिका घ्यायची. मित्रांनो, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये असं अंतर पडून चालणार नाही. प्रश्न सगळ्यांचे योग्य असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आम्ही मागं वेळोवेळी प्रयत्न केला परंतु दुर्दैवानी काही वेळेस हायकोर्टात टिकलं नाही, दुर्दैवानी काही वेळेस सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. चांगल्या भावनेने आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. ह्याची पण आठवण मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून देईन.
मला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. आम्हाला माणसं जोडायची आहेत, आपल्याला महाराष्ट्र पुढं द्यायचा आहे. ह्या नेत असताना कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी मान्य होईल अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मार्ग काढतोय. परंतु काही काही जण समजून घेत नाही, काही जण अतिशय टोकाचं बोलताय. मित्रांनो, त्या संदर्भामध्ये आम्ही पण मनापासून तुम्हाला साथ देणारी माणसं आहेत, जीवाला जीव देणारी माणसं आहेत, आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आपण ह्या बाबतीमध्ये आणू नका. आम्ही सातत्याने मोठे मोठे वकिलांशी पण चर्चा करतोय, का हायकोर्टाने नाकारलं, काय मुद्दा काढला, सुप्रीम कोर्टाने का नाकारलं, त्याच्यातनं काय मुद्दे काढलेत, त्याचं निरसन कसं करता येईल, मागास आयोगातनं अजून अभ्यास काय करता येईल. आणि हे सगळं करत असताना इतरांना पण त्या बाबतीमध्ये कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारे, इतरांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, म्हणजे इतर म्हणजे कोण, मागासवर्गीय, आदिवासी, त्याच्यामध्ये NT म्हणजे भटके, OBC ह्या सगळ्या घटकाला पण कुठं धक्का लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आता पारनेर शहर पाणीपुरवठा योजना ही मंजुरीची फाईल आता मंत्रालयात आहे का, मंत्रालयात आहे. आता हे पण बघा, तुमचा आमदार एवढं सगळं सांगतोय तरी चिठ्ठी पाठवतोय ही अजून सांगा, म्हणजे आमदार असा असला पाहिजे. शेवटी मित्रांनो, आया बहिणींनो, ह्याबद्दल पण मी आता तुमच्याशी बोलल्यानंतर मी मुंबईलाच जाणार आहे. मी दुपारी मंत्रालयात पोचतोय, उद्या पण मी मंत्रालयात आहे. ह्याच्या संदर्भात कुठं तिथं थांबलेलं असेल ती फाईल बोलून घेऊन त्यालाही कशी मान्यता देता येईल, आणि बरेच दिवस दिलेश आणि पारनेरकरांची जी मागणी आहे ती पण मागणी ह्या निमित्तानं पूर्णत्वाला नेण्याच्या करता तुमच्या सगळ्यांचा सहकारी या नात्याने मी तुम्हाला मदत करीन हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आल्यानंतर आपण ज्या उत्साहाने माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.